श्री स्वामी समर्थ, स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो। अधिक मास चालू झालेला आहे आणि आज आहे पहिला गुरुवार। तर या अधिक मासानिमित्त तुम्हाला मी आज विशेष काही सेवा सांगणार आहे की ज्या सेवा केल्यामुळे तुमचे नशीब बदलायला सुरुवात होईल, तसेच तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होतील, घरातील सर्व अडचणी बाधा देखील दूर होतील। तुमच्या मुलांच्या बाबतीत काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होतील, असे मी काही आज उपाय सांगणार आहे। पण उपाय जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। चला तर उशीर न करता आपण सुरुवात करूया। आपल्याला जर आपला गुरुग्रह बळकट करायचा असेल ना, पॉझिटिव्ह करायचा असेल ना, तर आपल्याला हे उपाय करायलाच पाहिजे। कारण की जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह पॉझिटिव्ह असेल तर आपण कोणतीही अशक्य गोष्ट देखील शक्य करू शकतो। मग तुम्हाला काय करायचे आहे? तर आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे। गाईला एक पोळी किंवा चपाती घ्या आणि त्यावरती थोडासा गूळ किसून शक्य असेल तर चणा डाळ घ्यावी। आणि चणा डाळ नाही भेटली तरी पण चालेल, पण चणा डाळ घेताना ती भिजत ठेवलेली चणा डाळ घ्यावी। गाईला ही आपल्याला खाऊ घालायची आहे। मग तुम्ही कुठे पण रस्त्यावरती गाय भेटत असेल तर तिथे तुम्ही त्या गाईला ही खाऊ घालू शकता। पण जेव्हा तुम्ही खाऊ घालता तेव्हा ती आपल्या हातावरतीच ठेवायची आहे। आपल्या हात जेव्हा ती गाई चाटेल तेव्हा आपले दुर्भाग्य आहे ना ते सौभाग्यात बदलायला सुरुवात होईल। हे बघा तुम्ही, तुम्ही प्रत्येक गुरुवारी हा उपाय नक्की करून बघा, त्याचा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। तुमच्याकडे हळूहळू पैसा यायला सुरुवात होईल, तसेच प्रॉब्लेम्स देखील हळूहळू संपायला सुरुवात होईल। तसेच आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची पण सेवा करायची आहे। मग आपण भगवान विष्णूंच्या मंदिरात तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुमची इच्छा, मनोकामना, अडकलेली कामे देखील मार्गी लागतील। तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा विष्णू मंदिरामध्ये प्रज्वलित करावा। कामे देखील हळूहळू तुमची सुरुवात व्हायला लागतील, कामे मार्गी लागतील। जेव्हा तुम्ही मंदिरात जाशाल तेव्हा श्रीहरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायला विसरू नका। आणि जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल प्रत्येक गुरुवारी, तर निदान तुम्ही घरातील आपल्या मंदिरापुढे तुम्ही जिथे देवपूजा करता तिथे बसा आणि तुमची जी रेग्युलर देवपूजा आहे ती अगोदर करून घ्या। आणि मग एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि भगवान विष्णूंच्या नामाचा मंत्र चालू करा। मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्ही सतत म्हणा। तुम्ही 108 वेळा जर हा मंत्र म्हटला तर त्याचा खूपच प्रभाव होतो। मग तुम्ही प्रत्येक गुरुवारी हा उपाय करू शकता। तसेच तुम्ही सायंकाळी विष्णू सहस्रनामाचे पठण देखील करावे, कारण की विष्णू सहस्रनामाचे पठण केल्यावर देखील खूप फायदे होतात हे तुम्हाला माहीतच आहे। आणि जर तुमचं विष्णू सहस्रनामाचे पठण शक्य नसेल तुम्हाला म्हणणे, तर तुम्ही निदान यूट्यूबवर लावून देऊ शकता, त्यामुळे देखील आपल्याला त्याचा फायदाच होईल, कारण ते शब्द आपल्या कानांवरती ऐकूच येणार आहे। तसेच आपण तुळशीजवळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा देखील लावावा। तुम्ही तुळशी मातेची देखील मनोभावे पूजा करावी। मग या सेवा स्त्री पुरुष कोणी कराव्यात? तर मग या सेवा तुम्ही कोणी पण करू शकता, त्याचा तुम्हाला फायदा हा निश्चितच होणार आहे। कारण की तुमच्या घरावरचे संकट हे नक्कीच दूर होणार आहे। मग तुमच्या घरातील अगदी छोटे मुलं असतील त्यांना देखील तुम्ही ही पूजा करायला सांगू शकता। तसेच या सेवा करत असताना आपल्याला गुरुवारच्या दिवशी उंबरठ्याचं लेपन हे आपण करतच असतो, पण या गुरुवारी न चुकता उंबरठ्याचं लेपन आपल्याला करायचंच आहे। यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल। तसेच आपल्याला प्रत्येक गुरुवारी दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज यांना अभिषेक करायचा आहे। मग तुम्ही ज्या पण देवताला मानता त्या देवताचा तुम्ही अभिषेक करू शकता। मग जर तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो असेल, तर तुम्ही फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावा। आपण अभिषेक करताना पहिल्यांदा पंचामृताने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर मग तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे, मग स्वच्छ कापडाने पुसून घ्या। देवांची जागा व्यवस्थित स्वच्छ करावी, त्याखाली तुम्ही तांदळाची रास देखील टाकू शकता। आपण या दिवशी देवाला नैवेद्य देखील ठेवायचा आहे, आणि नैवेद्य ठेवणे शक्य नसेल तर निदान तुम्ही खडीसाखर तरी ठेवावी। आपण 11 माळी जप करावा। मग श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही 11 माळी जप देखील करावा, आणि जर शक्य नसेल तर 1 माळी जप करावा। दत्त महाराजांचा देखील जप करावा।
नाहीतर जर तुमच्याकडे शक्य नसेल, वेळ नसेल, तर तुम्ही घरामध्ये दोन अगरबत्ती लावा आणि ती दोन अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ मंत्र देखील म्हणू शकता. मग काहींना देवा घरासमोर बसून मंत्र म्हणणे किंवा जप करणे शक्य नसते. मग अशांनी काय करावे? तर तुम्ही जेव्हा पण आपले काही पण काम करत असो, स्वयंपाक करत असो किंवा भांडे घासत असो, तुम्ही अशा वेळेस देखील श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील म्हणू शकता. आणि जर तुम्हाला जर शक्य असेल तर भगवान श्री हरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील म्हणावा, कारण की या मंत्राचा देखील आपल्यावरती खूप प्रभाव पडत असतो. खरं तर हा महिना म्हणजे देवधर्म करण्याचा महिना मानला जातो. त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये जेवढे पण देवधर्म करशाल, म्हणजे जेवढी पण देवाची पूजा करशाल ना, तेवढे पण कमीच आहे. आपण जेवढी पूजा करत जातो तेवढाच आपल्याला फायदा, तसेच त्याचे फळ देखील मिळते. म्हणतात ना, हा अधिक महिना आहे, मग आपण देवाची पण अधिकच पूजा केली पाहिजे. यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये स्थिर राहील, तसेच भगवान श्री हरी विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल. तसेच गुरुवारी या तीन झाडांची पूजा करणे म्हणजे खूप मोठं आणि महत्त्वाचं काम आहे. ते म्हणजे पहिलं झाड म्हणजे केळी, दुसरं झाड म्हणजे पिंपळ आणि तिसरं झाड म्हणजे तुळशी माता, म्हणजेच आपली लक्ष्मी. केळीचं झाड म्हणजे साक्षात विष्णूचं रूप आहे असं मानलं जातं. आपण जेव्हा एखादी पूजा असतो, सत्यनारायणाची पूजा असते, तेव्हा आपण केळीच्या झाडाची पाने ही पूजेसाठी वापरत असतो. काही झाडे वनस्पतींना हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते. पिंपळ हे त्यापैकीच एक झाड आहे. हिंदू धर्मात असे मानले जाते की पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घालण्याचा विधी आहे. परिक्रमा म्हणजे डाव्या बाजूने एखाद्याच्या भोवती फिरणे, याला परिक्रमा म्हणतात, जो षोडोपचार पूजाचा एक भाग मानला जातो. हिंदू धर्मात मंदिरे, तीर्थक्षेत्रे, देवता, नद्या, झाडे इत्यादींची परिक्रमा करण्याचे वेगवेगळे महत्व स्पष्ट केलेले आहेत. शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की पिंपळाच्या झाडापासून भरपूर ऑक्सिजन मिळतो. या संदर्भात हे झाड मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. हिंदू धार्मिक पुराणांमध्येही पिंपळाचे झाड हे खूप वेगळे आहे. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व प्रकारच्या देवदेवतांचा वास असतो असे म्हणतात. पिंपळाच्या झाडाची 108 वेळा प्रदक्षिणा करावी. यामुळे शरीरात वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच यामध्ये यामागे देखील काही शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत. पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा केल्याने मानसिक शांती मिळते असे मानले जाते. हिंदू धर्मातील 7 ऋषींपैकी एक महर्षी शौनक यांनीही पिंपळाच्या झाडाची परिक्रमा अत्यंत महत्त्वाची असल्याचे वर्णन केले आहे. मंगळ मुहूर्तावर पहाटे 3 किंवा 7 वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा केल्यास मन शांत राहते आणि वाईट विचार येत नाही. रोज पिंपळाच्या झाडाची परिक्रमा केल्याने आर्थिक संकट टळते असेही मानले जाते. हिंदू धर्मातील देवदेवतांपैकी असे एक असलेले शनिदेव जर एखाद्यावर प्रसन्न झाले तर त्याला नशिबाची चांगली साथ मिळते. आणि शनिदेव जर कोणावर कोपले तर अशा व्यक्तीचं कोणतंच काम नीट होत नाही. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष असेल तर त्यामुळे शनिदोषाच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची 7 वेळा प्रदक्षिणा करावी. यासोबतच मोहरीच्या तेलाचा दिवाही लावावा. असे केल्याने शनीचा प्रकोप हळूहळू संपतो असे देखील मानले जाते. मग आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा ही प्रत्येक गुरुवारी करायची आहे. तसेच आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे. तुळशी मातेला रोज सायंकाळी शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे आणि तुळशी मातेची मनोभावी तुम्ही पूजा देखील करायची आहे. तसेच आपल्याला केळीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे. मग तुमच्याजवळ कुठे केळीचे झाड असेल तर तुम्ही तिथे जाऊन केळीच्या झाडाची मनोभावी पूजा करू शकता. तिथे निदान 5 मिनिटं बसून तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करावा. यामुळे देखील तुम्हाला भरपूर फायदा हा होणार आहे. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.